मी विठ्ठल आत्राम यांच्याकडे जातोय, कारण त्यांनी जी वास्तविकता या ठिकाणी मांडलेली आहे आणि करायचं काय हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. कारण एका जातीवर अन्याय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकार होतोय, दुसरा फक्त बघ्याची भूमिका घेतोय, दुसऱ्या होतो तेव्हा पहिला हा बघ्याची भूमिका घेतोय. तेव्हा आत्राम सर, हा ही समस्या केवळ एकट्या आदिवासीची नाही आहे, एकूणच चिंचाने सरांनी सुद्धा सांगितलंय की ओबीसीची तीच अवस्था आहे, तीच एसटीची आहे आणि तीच एसटीची सुद्धा आहे आणि संपूर्ण देशात आहे. म्हणजे केवळ आपण महाराष्ट्राच्या चर्चेच्या संदर्भात जरी बोलत असू तरी संपूर्ण देशामध्ये हीच अवस्था आहे. ही बदलायची असेल, कारण आपल्या तिघांचाही शत्रू म्हणूया किंवा तिघांची ही अवस्था ज्याने केलेली आहे त्याला परास्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, यातून मार्ग आमच्या सरकारनेच काढला पाहिजे. हा सर, माझ्यासाठी आहे सर हा. हो तुमच्यासाठी. हा सर, एक लक्षात घेऊ, म्हणजे मी स्वतः विचार करतो का असं का केलं जाते, म्हणजे जो वर्ग आता शिकून सामोर येतो आहे त्यांना जे पद पाहिजे आहेत किंवा जे रिझर्वेशन असतं त्यापासून रोखणं हे बरं का बरं असं केलं जाते, तर त्यातली मला मुळं दिसतात का, मुळातच ज्या संविधानाच्या माध्यमातून ज्या रिझर्वेशनच्या माध्यमातून ज्या वर्गांना फायदा होत आहे, जसा आदिवासी समाज असेल तो उंचावत आहे, तर जर त्यांना रिझर्वेशनचा फायदा जर होऊ दिला नाही, म्हणजे उदाहरणार्थ गोगचांची भरती केली, त्यांना प्रोटेक्शन दिलं, परत काही प्रगल्भ जाती टाकल्या, म्हणजे रिझर्वेशनचा फायदा ओरिजिनल आदिवासी लोकांना तळागाळातील लोकांना जर मिळला नाही, त्यांना मिळतच नसेल तर ते रिझर्वेशनच्या अपोजिट होतील. लक्षात घ्या सर, म्हणजे जे शासनकर्ती जमात आहे त्यांना मुळातच संविधान बदलवायचं आहे, त्यांना नको, म्हणजे ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्व वर्ग उंचावत आहेत, ओबीसी असेल किंवा कोण आहेत जे पद असतील त्यांना जे भेटणारे असेल, तर मग कशा तरी माध्यमातून त्यांना वंचित ठेवायचं, वंचित ठेवल्याने तो वर्ग त्या या माध्यमातून पेटून उठेल, म्हणजेच का पर्यायाने घ्या, म्हणजे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे रिझर्वेशन भेटलं त्याच्या माध्यमातून आपल्याला पद मिळत आहेत. आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही ते पद भरती केली जात नाही, उलट पुन्हा जे बोगस लागले गेले त्याच्या बाजूनेच निर्णय दिला गेला. निर्णय का दिला गेला, का जोपर्यंत वस्तुस्थिती लक्षात येत नाही आम्ही त्यांना काढत नाही, प्रोटेक्शन दिला गेला म्हणजे त्यांच्या बाजूनी, तर कशासाठी का यांना रिझर्वेशनचा फायदाच मिळू नको, हे लोक त्या संविधानाच्या अपोजिट केले पाहिजे, ते हे षड्यंत्र आपण ओळखलं पाहिजे. आणि ओळखल्यानंतर महत्वाचा सर तुमचा प्रश्न होता का आपण काय करायला पाहिजे, तर सर्व आपला शत्रू कोण आहे हे मुळात ओळखलं पाहिजे, तो शत्रू आहे तर मग जे आपला हितशत्रू आहे त्या व्यक्तीला आपण नोटिंग करून तिथे देतो. आपले जरी आपल्या जातीचे आमदार खासदार असतील तरी ते जातीचे नाही. आताच प्रभू राजगडकर सरांचं मेसेजमध्ये मी मेसेज वाचला, ते म्हणतात का आमदार खासदार संसदेत आपल्या आदिवासीचे तेवढे आहेत, का बोलत नाही, का बोलत नाही, सरळ अर्थ आहे त्यांना त्यांची लासारी पत्करली आहे, त्यांना काही देणं घेणं नाही समाजाचं, समाजाची एक वोटिंग नाही. मी अनेक पाहतो जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार अनेक लोक आहेत निवडून जातात ना, ते डायरेक्ट बोलतात आदिवासीचा माणूस माझ्या प्रचारासाठी कोण आला, भाऊ होता म्हणून मी निवडून आलो, म्हणजे आम्हाला विचारत पण नाही सर, शिव्या देतात. अंदाज करा, ते आपल्या जाती धर्माचे नाही, विचाराचा माणूस पाहिजे, तर विचाराची ही लढाई, विचाराचे माणसं दिला आपले बसले तर तो, आपण बघा देशामध्ये पाहतो आहे जसं उच्चवर्गीयाची ब्राह्मण लोकांची सत्ता हातात आली, बीजेपीची आली, त्यांनी का केलं, 10% रिझर्वेशन सवर्णासाठी डायरेक्ट ठेवून दिलं, काही त्यांना आंदोलन करायची गरज पडली का, कारण पॉवर महत्वाची सत्ता तुमच्या हातात, तुम्ही काही करू शकता, निर्णय घेऊ शकता, कुणाची म्हणजे काय म्हणताय, तुम्हाला आडकाठी कोणी आणू शकत नाही, पण तुमच्या हातात सत्ता नाही, तुमच्याकडे पॉवर नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपला शत्रुत्व आहे, आपण एकत्र येऊन एकत्र लढून आपल्या विचाराचे आमदार खासदार असले पाहिजे, आपल्या विचाराचे माणसं संसदेत गेले पाहिजे, ते योग्य कायदे करतील आणि आपली जी वाटचाल योग्य दिशेने असेल, आपल्याला संविधानिक अधिकार मिळतील, आपल्याला आपले पद योग्य पद्धतीने भरले जातील. हा माझा विचार आहे सर.